उद्धव ठाकरे सरकार ने जो पाप किया है उस पर पर्दा डालने के लिए उबाटा गुट को इस तरह का ज्ञापन देना पड़ रहा है। हर किसी को राज्यपाल के पास जाने का अधिकार है, लेकिन जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तो आर्थिक और मराठा समुदाय के शैक्षणिक पिछड़ेपन को सुप्रीम कोर्ट में पेश नहीं किया गया। इसके लिए कोई उचित वकील नियुक्त नहीं किया गया। सुप्रीम कोर्ट द्वारा कई तारीखें देने के बावजूद उद्धव ठाकरे सरकार नहीं जागी। तब शरद पवार महाविकास आघाड़ी के नेता थे, उन्होंने इस संबंध में उद्धव ठाकरे सरकार को भी नहीं बताया है। ऐसे कड़े शब्दों में भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने टिप्पणी की है। सरकार ने केलेला पाप हे झाकण्या करता या पद्धतीचे निवेदन आणि आवेदन आहेत। माननीय राज्यपालाकडे जाण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण उद्धव ठाकरेजींनी मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं आर्थिक आणि मागासलेपण जे आहे त्याचा जो रिपोर्ट देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केला होता तो रिपोर्टच मांडला नाही, त्याकरता योग्य वकील लावायला पाहिजे, ते वकील योग्य पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये मांडणी करायला पाहिजे, ती मांडणी झाली नाही। आणि नेमकं सुप्रीम कोर्टाने वारंवार तारखा देऊनही त्या तारखावर उद्धव ठाकरे सरकार हे गेलं नाही। शरद पवार साहेबांनाही त्यावेळी का कळलं नाही की सरकार बनवणारे नेते ते होते, महाविकास आघाडीचे नेते ते होते, पण पवार साहेबांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंना का सूचना दिला नाही की योग्य वकील लावा, मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे। कारण देवेंद्रजींनी तर विधानमंडळामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये आरक्षण टिकवलं होतं आणि देवेंद्रजींनी जे माफी मागितली आहे ती कशाकरता माफी मागितली? आपल्या विभागाचा जर मी मंत्री असताना ऊर्जा खात्यामध्ये एखाद्या आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने चूक केली तर साहजिक आपण म्हणतो आमची चूक झाली आहे। देवेंद्रजींनी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक जरी लाठी मारली असेल कुणाला, त्याबद्दल त्यांनी मोठेपण स्वीकारलं, मोठेपण घेतलं आणि सांगितलं की ठीक आहे विभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांची चूक झाली आहे। शेवटी उद्धव ठाकरेंना हा अधिकारच नाही आहे देवेंद्रजी किंवा एकनाथजीचा राजीनामा मागायचा, याला दोषी कोण आहे? हे आरक्षण मराठा आरक्षण कुणामुळं गेलं याचे खरे दोषी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातले सर्व लोक आहेत आणि उद्धव ठाकरे याला खरे दोषी आहेत जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवायचे। मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे।